नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा नगर परिषदेस 5 कोटी रुपये मंजूर, आमदार समाधान आवताळे। पंढरपूर व मंगळवेढा शहरातील पायाभूत सेवा व सुविधा अधिकतम चांगल्या पद्धतीने पुरवण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेला 2,33,00,000 रुपये तर मंगळवेढा नगर परिषदेला 2,57,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे। दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम पद्धतीने पुरवता याव्यात यासाठी हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आवताडे यांनी दिली। यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की राज्यामध्ये सत्ताबद्दल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मागणी मान्य करत भरीव आणि महत्त्वपूर्ण निधीची तरतूद केली आहे। महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा नगर परिषद यांना निधी मंजूर झाला असून भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेले पंढरपूर शहर व संतभूमी मंगळवेढा ही दोन्ही शहरे सर्व सुविधायुक्त आध्यात्मिक व सांप्रदायिक भूमी म्हणून नावारूपास आणण्यासाठी विविध मार्गांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विकासासाठी सर्वतोपरी कटिबद्ध राहणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पंढरपूर नगर परिषद क्षेत्रातील मंजूर कामे: टाकळी बायपास, प्रथमेश मंगल कार्यालय पाठीमागे, विठ्ठल नगरी सोसायटी, पंढरपूर येथे सभामंडप बांधणे 10,00,000, स्टेट बँक पंढरपूर ते टिळक स्मारक मंदिर पंढरपूर अंतर्गत गटार बांधणे 10,00,000, डगरी गल्ली ते उमदे गल्ली पंढरपूर येथे लादीकरण करणे 10,00,000, जुनी इसबावी गावठाण शिंदेवस्ती जवळ इसबावी ओपन प्लेसमध्ये सभामंडप बांधणे 15,00,000, प्रतिभाताई परिचारक नगर ड्रेनेज लाईन टाकणे 15,00,000, यमाई देवी मंदिर सुशोभीकरण व दुरुस्ती करणे 10,00,000, प्रभाग क्रमांक 15 गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी दत्त मंदिर येथे लादीकरण करणे 10,00,000, प्रभाग क्रमांक 15 गणेशनगर पंढरपूर येथे सभामंडप बांधणे 10,00,000, गणेश मंदिर मंगळवेढेकर सभामंडप बांधणे 10,00,000, सांगोला चौक पंढरपूर येथे 12 मीटर उंचीचा हाय मास्ट दिवा बसवणे 3,00,000, इसबावी श्रीराम मंगल कार्यालय ते राजू मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 15,00,000, इसबावी जुने गावठाण शिंदेवस्ती जवळ छोट्या गल्लीपर्यंत रस्ता सुधारणा करणे 10,00,000, इसबावी विसावा मंदिर ते हरिनायन पार्क रोड रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, कुंभार गल्ली ते जुना नाका रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, भुयार मारुती ते आनंद महाराज रस्ता डांबरीकरण करणे 10,00,000, अप्पा अभंगराव घर ते राजेंद्र चौडवार घर रस्ता काँक्रीटीकरण 10,00,000, कर्णे कर्मयोगी शाळा ते सतीश श्रीखंडे रस्ता डांबरीकरण करणे 10,00,000, विनायक दिवाकर घर ते गजानन धोत्रे घर रस्ता डांबरीकरण करणे 10,00,000, गुरुदेवनगर कोर्टीकर घर ते राऊतघर रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, विक्रम धाबा ते बहारो ते माळीघर रस्ता काँक्रीटीकरण करणे व आरामगाडी कारखाना पिण्याच्या पाण्यासाठी बोर पाडणे, इलेक्ट्रिक मोटर बसवणे, हौद बांधणे 15,00,000, मीराबाई महाराज मठ ते बोसले चौक रस्ता डांबरीकरण करणे 10,00,000, रोगरे शाळाजवळ प्रशांत परिचारक नगर पंढरपूर येथे लादीकरण करणे 10,00,000 रुपये। मंगळवेढा नगर परिषद क्षेत्रातील कामे: विठ्ठल मंदिर सभागृह पेव्हिंग ब्लॉक बसवणे 15,00,000, कल्याण प्रभू देवस्थान शेजारील महादेव मंदिरात सभामंडप बांधणे 15,00,000, मर्याई मंदिर सभामंडप बांधण्यास सनगर गल्ली 15,00,000, सनगर गल्ली ते सांगोला नाका रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, महादेव माने घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, राजू पवार घराजवळील नवरंग मंडळ श्रीकृष्ण नवरात्र मंडळात सभागृह 10,00,000, सुतार गल्ली येथे इंगळेवाडा ते देशमुखवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, गोवे गल्लीतील कापूर विहिरीवरती पत्रा शेड करणे कंपाऊंड करणे 10,00,000, अशोक शेळके घराजवळ समाज मंदिर वागेजवळ 10,00,000, शशिकांत चव्हाण घरासमोरील सांगोला रस्तापर्यंत काँक्रीटीकरण करणे 10,00,000, साठेनगर येथे समाज मंदिर बांधकाम करणे 15,00,000, होमना नाका येथे सांस्कृतिक भवन बांधणे 15,00,000, भारत इंगळे सरते अर्जुन हजारे कोपरा इंगळे गल्ली रस्ता व गटार करणे 15,00,000, खंडोबा गल्ली हरिपाटील घर ते मारुती वाकडे घर रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, कारखाना चौक ते नागनेवाडी पाण्याच्या टाकीपासून पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे 15,00,000, गुंगे गल्ली येथील कसगावडे गोड रस्ता काँक्रीटीकरण करणे 10,00,000, डॉक्टर अभिजित सावंशी ते हॉटेल सावंशी पर्यंत बंदिस्त गटार बांधणे 20,00,000, तोंडू बैरी गल्ली येथे बोरवेल इलेक्ट्रिकल मोटर बसवणे व पाण्याची टाकी बांधून पाणी पुरवठा करणे, होनमाने गल्ली येथे राम मंदिर शेजारी 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, मंगळवेढा विजापूर रोड लगत विठ्ठल मंदिराजवळ 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, दामाजी मंदिर मागे विहिरीजवळ 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, दामाजी मंदिराशेजारील दक्षिण बाजूच्या जुन्या गेटजवळ
9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, अण्णासाहेब पाटील वसतिगृहाजवळ 9 मीटर उंचीचा हायमास्ट बसवणे, बाबूबाई मकानदार घराजवळ 1 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, सूर्यभान भोसले यांच्या घराजवळ कृष्णनगर येथे 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, नूतन मराठी विद्यालय मुढे गल्ली येथे 1 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, शंकरलिंग मंदिराजवळ आठवडा बाजार येथे 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, महालक्ष्मी मंदिराजवळ मुर्डे गल्ली येथे 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, सांगोला नाका येथे 12 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, गणेश विहिरी समोर जय भवानी तरुण मंडळ देवी शेजारी 9 मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसवणे, या कामांसाठी 10 लाख रुपये व शशिकांत चव्हाण यांच्या घरासमोर सभागृहाच्या वर योग बांधणे 10 लाख।